हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी झणझणीत असं मालवणी चिकन रसा आणि कोंबडी वडे बनवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. येथे मी 1/2 किलो गावरान चिकन घेतलेलं आहे. चिकन 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. सुरुवातीला चिकन मॅरिनेशन करून घेणार आहे. मॅरिनेशन करण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. मिक्सर जारमध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालून घेत आहे. हे थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ. आता चिकन मॅरिनेशन करून घेऊ. यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालून घेत आहे आणि तयार करून घेतलेल्या हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर याचे वाटण यामध्ये घालून घेऊ. 1 चमचा मीठ घालून घेत आहे. आता हे सर्व चिकनला छान लावून घेऊया. येथे मी हळद, मीठ, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट हे चिकनला छान लावून घेतलं आहे. आता यामध्ये मी 1/2 लिंबाचा रस घालून घेत आहे. हे छान मिक्स करून घेऊ. याला मी 1/2 तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही येथे 1-2 तासही मॅरिनेशन करून घेऊ शकता. कुकरमध्ये मी 1/2 पळी तेल घालून घेत आहे. यामध्ये बारीक कट करून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे घालून घेऊ. कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेतलं आहे. 2-3 मिनिटानंतर पाहू शकता कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये मॅरिनेशन करून घेतलेले चिकन घालून घेत आहे. हे पण छान परतून घेऊ. येथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे. आता यावर झाकण ठेवून देऊया. 4-5 मिनिटानंतर पाहू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे. गॅसवर मी एका साईडला गरम पाणी करून घेतलं आहे. गरम केलेलं पाणी 2 ग्लास यामध्ये घालून घेत आहे. आता कुकरला झाकण लावून घेऊ आणि चिकन शिजून घेऊ. चिकन शिजेपर्यंत करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. येथे मी ओलं नारळ 1/2 वाटी घेतलेलं आहे. उभे कट करून मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहेत. अद्रक, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता घेतलेला सर्व मसाला भाजून घेऊया. तव्यामध्ये मी कांदे घालून घेत आहे. कांदा छान आपल्याला थोडं तेल घालून परतून घ्यायचा आहे. येथे मी 1/2 पळी तेल घालून घेतलं आहे. कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे. 2-3 मिनिटानंतर पाहू शकता कांदा छान ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये ओले नारळ येथे मी स्लाइस करून घेतले आहेत. ते पण यामध्ये घालून घेऊ. याला पण छान भाजून घेऊया. दोन तीन मिनटानंतर पाहू शकता कांदा आणि खोबरं छान भाजून झालं आहे. आता यामध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे आणि आलं घालून घेऊ. हे सर्व छान भाजून घेतलेला मसाला थंड झाल्यानंतर याला मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता इथे मी गॅस बंद करून घेतला आहे. 7-8 मिनटानंतर पाहू शकता भाजून घेतलेला मसाला छान थंड झाला आहे. आता मिक्सर जारमध्ये याला वाटून घेऊया. अद्रक, लसूण, कोथिंबीर वाटलेल्या मिक्सर जारमध्येच हा मसाला घालून घेत आहे. थोडी कोथिंबीर घालून घेऊ आणि 2-3 चमचे पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया. बघू शकता मसाल्याची येथे मी छान फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे.
आता करीसाठी लागणारा मसाला तयार आहे. आता आपण वडे बनवून घेऊ. भाजणीचं पीठ न वापरता घरामध्ये असलेल्या पीठापासूनच आपण आज वडे बनवणार आहोत. येथे मी पोहे खायचे 3 चमचे उडदाची डाळ घेतली आहे, 5-6 लवंग घेतले आहेत, 1 चमचा धने, 1/2 चमचा मेथी, 1 चमचा बडीशेप. आता हे सर्व आपण भाजून घेऊ. सुरुवातीला उडदाची डाळ भाजून घेत आहे. डाळ जास्त वेळ भाजायची नाही, थोडी गरम झाली की आता याला यामध्येच आपण धने, बडीशेप, लवंग आणि मेथी हे सर्व यामध्येच भाजून घेऊ. आता मी गॅस बंद करून घेत आहे. सर्व भाजलेलं आता मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. याला थंड करून घेऊया आणि बारीक वाटून घेऊ. भाजून घेतलेले सर्व छान थंड झालेलं आहे. आता मिक्सर जारमध्ये याला बारीक वाटून घेऊया. शकता भाजून घेतलेले उडदाची डाळ, धने, मेथी दाणे, बडीशेप आणि लवंग हे सर्व छान बारीक वाटून घेतलेलं आहे. कणिक मळण्यासाठी गॅसवर मी ते गरम पाणी करून घेतलं आहे. आता कणिक मळून घेऊया. येथे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1/2 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने 1/2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1/2 वाटी ज्वारीचं पीठ. आता यामध्ये थोडं मीठ घालून घेत आहे आणि थोडी हळद. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. आणि मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेले उडदाची डाळ, धणे, बडीशेप, मेथी दाणे आणि लवंग हे सर्व यामध्ये घालून घेऊया. हे पण छान मिक्स करून घेऊ. येथे मी गरम पाणी यामध्ये कणिक मळण्यासाठी करून घेतलेलं आहे. ते थोडं थोडं पाणी घालून घट्ट कणिक मळून घेऊ. पाणी गरम आहे, थोडं थोडं पाणी घालून येथे मी उलथण्याने छान मिक्स करून घेत आहे. आता हे छान कोमट झालेलं आहे. आता याला मळून घेऊ. पोळीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडी घट्ट मळून घ्यायची आहे. बघू शकता येथे मी छान घट्ट कणिक मळून घेतली आहे. आता याला मधोमध गोल करून घेऊ. यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेणार आहे. गॅसवर मी कोळसा गरम करून घेतला आहे. आता हा कोळसा आपण वड्यासाठी मळलेल्या कणिकमध्ये 2 पळी तेल घालून घेत आहे आणि या तेलामध्ये या कोळसा घालून घेऊ. आता यावर झाकण ठेवून 1/2 तास कणिक मुरण्यासाठी ठेवून देऊ. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून घेतला होता. आता आपण चिकन शिजलं का चेक करूया. बघू शकता चिकन छान शिजलेलं आहे. आता भाजीला फोडणी देऊन घेऊ. पातेल्यामध्ये मी 3 पळी तेल घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त तेल घालून घेऊ शकता. 3-4 लसणाच्या पाकळ्या इथे मी ठेसून घेतल्या आहेत, त्या पण घालून घेतल्या आहेत. थोडी हळद घालून घेऊ. इथे मी गरम मसाला 1 चमचा घालून घेत आहे आणि मालवणी मसाला 1 चमचा, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर घालून घेत आहे आणि वाटून घेतलेला सर्व मसाला घालून घेऊ. याला पण छान कमी गॅस फ्लेमवर परतून घेऊया. मसाला जळू नये म्हणून यामध्ये मी 1 चमचा चिकन स्टॉक घालून घेत आहे. 2-3 मिनिट मसाला छान येते परतून घेतला आहे. आता यामध्ये चिकनचे पीस घालून घेऊ. मसाल्यामध्ये चिकनचे पीस छान परतून घेऊया. आता यावर झाकण ठेवून देऊ. 2-3 मिनिटं झाले आहेत. आता झाकण काढून घेत आहे.
बघू शकता मसाल्यामध्ये चिकनचे पीस छान परतून घेतले आहे. आता यामध्ये चिकन स्टॉक घालून घेत आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेत आहे. आता याला 10-12 मिनटं भाजी छान उकळून घेऊ. 7-8 मिनटानंतर पाहू शकता भाजी छान उकळलेली आहे. आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे. बघू शकता टेस्टी अशी मालवणी चिकन करी आपली तयार आहे, मस्त झाली आहे. आता कोंबडी वडे बनवून घेऊ. अर्धा पाऊण तास झालेला आहे, वड्याचं पीठ छान मुरलं आहे. आता यामधील मी कोळसा काढून घेतला आहे. आता याला आपण 2-3 मिनटं छान मळून घेऊया. 2-3 मिनिट कणिक छान मळून घेतली आहे. आता याचे छोटे साईजमध्ये 2 गोळे तयार करून घेतले आहेत. आता राहिलेलं पीठ येथे मी झाकून घेत आहे. आता वडे बनवून घेऊया. वडे करण्यासाठी येथे मी तेलाची पिशवी घेतलेली आहे कट करून. आता यावर आपण वडे करून घेऊया. याला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे. आता हाताने याला सर्व बाजूने एकसारखं थापून घेऊ. पोळीपेक्षा थोडं जाड असं याला थापून घ्यायचं आहे. बघू शकता वडा तयार आहे. आता राहिलेले वडे पण आपण असेच तयार करून घेऊ. वडे तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. बघू शकता तेल छान गरम झालं आहे. आता यामध्ये वडे घालून घेत आहे आणि मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला वडे छान दोन्ही बाजूनं तळून घ्यायचे आहेत. वडा एकसारखा सर्व बाजूंनी तळून झाला आहे. आता याला काढून घेऊ आणि राहिलेले वडे असेच तळून घेऊया. येथे मी सर्व वडे तळून घेतले आहेत. बघू शकता मस्त झाले आहेत. झटपट असे मिश्रपीठाचा वापर करून हे वडे आपण बनवलेले आहेत. बघू शकता झटपट बनवलेले टेस्टी असे कोंबडी वडे आणि झणझणीत अशी गावरान चिकन करी आपली तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.